आजची रेसिपी मी तुमच्या सांगण्यावरून करते, कारण बरेच जणांनी मला सांगितले ताई मलबार फिश करी दाखवा. आणि ह्या फिश करीसाठी एक मेन इन्ग्रेडियंट्स लागतात, ते म्हणजे घट्ट नारळाचं दूध. आणि त्यामुळे आपल्याला रेसिपीला थोडा वेळ लागतो, पण आज मी वापरणार आहे इकडे डाबर होममेड कोकोनट मिल्क. त्यामुळे ती रेसिपी इझी पण होणार आहे आणि खूप टेस्टी पण होणार आहे. ही फिश करी तुम्ही कुठच्याही फिश मध्ये करू शकतात. इथे मी घेतलाय बांगडा, कारण मला खूप आवडतो, आणि इथे मी 6 बांगड्याचे पीस घेतलेत. आता आपण घेऊया 1/2 चमचा हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे. आता आपण हे मिक्स करूया. सगळीकडे हळद आणि मीठ लावून घेऊया त्या पीसेसना. तर आपण घेऊया 1 टेबलस्पून खोबरेल तेल. तेल गरम झालं की मी हे बांगडे फ्राय करून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करू शकतात किंवा नाही पण करू शकता. हे एका साईडने आपण पलटून घ्यायचे, एका साईडने झालेले आहेत ते ऑलमोस्ट. हे पूर्णपणे शिजवायचे नाही आहेत आपल्याला, थोडेसे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे काढून घेऊया, पण असं तळून घातलं ना की खूप छान लागतं हा. आणि इकडे पुन्हा घेऊया 1 टेबलस्पून खोबरेल तेल. इकडे मी कोकोनट ऑइल घालते, पण तुम्ही साधं आपलं कुठचंही तेल वापरलं तरी चालणार आहे. केरलाची रेसिपी आहे म्हणून मी आज कोकोनट ऑइल वापरते. तेल तापलेलं आहे, आपण ह्यात घेऊया मेथीचे दाणे, 1/2 टीस्पून राई, 1/2 टीस्पून जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 1 बारीक चिरलेला कांदा. आणि आता आपण ह्यात घालूया आलं लसणाची पेस्ट. आता आपण हे छान पैकी परतून घेऊ. आता आपण ह्यात घालूया 1/2 कप टोमॅटोची प्युरी, 1/4 टीस्पून हळदी पावडर, कारण आपण थोडीशी हळद फिशला लावली होती. त्यानंतर 1 टीस्पून रेड चिली पावडर, 1 टीस्पून धणा पावडर, 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, आणि लिंबा एवढी चिंच घेतलेली ती पाण्यात भिजत ठेवलेली आणि त्याचा कोळ, आणि थोडस मीठ. आणि आता हे छानपैकी मिक्स करायचंय. मसाले छान पैकी एकजीव झाले पाहिजे. आता आपल्याला ह्यात घालायचंय डाबर होममेड कोकोनट मिल्क. आता हे छान पैकी मिक्स करून घेऊया. बघितलं ना हे किती थिक आणि क्रीमी आहे, छान असं घट्ट नारळाचं दूध आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. आता ह्याला एक उकळी येऊन द्यायची आणि मग आपण तळलेले बांगडे ह्यात घालणार आहोत. तर एक उकळी येऊ द्या. उकळी आलेली आहे, आता आपण ह्यात हे बांगड्याचे पीसेस घालूया. आता ह्याच्यावर झाकण देऊया आणि 1-5 मिनिटं उकळी होऊन देऊया. आता मी तुम्हाला सांगते की हे कोकोनट मिल्क मी का वापरलं, कारण हे खूप थिक आणि क्रीमी आहे आणि ह्यामुळे माझा प्रचंड वेळ वाचलेला आहे. आणि हे नॅचरल इन्ग्रेडियंट्सने पण बनलेलं आहे आणि वर्षानुवर्ष चालत असलेला डाबरचा विश्वास सुद्धा आहे. बघूया बांगडा रेडी आहे का. छान उकळी तर आलेली आहे आणि फिश हे लगेचच शिजतं. येस, बांगडा झालेला आहे. आता मी बघते जरा टेस्ट करून की कशी झाली आहे. गॅस बंद करते. खूप छान झालेली ही रेसिपी, टेस्टी झालेली आहे आणि पटकन झालेली आहे. आणि हे सगळं श्रेय जातं डाबर होममेड कोकोनट मिल्कला. आणि हो, डाबर होममेड कोकोनट मिल्क भारतात सगळीकडे अवेलेबल आहे आणि खूप पौष्टिक आहे. तर तुम्ही हे वापरायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पाहत राहायचं आहे रुचकर मेजवानी, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करायचंच आहे.